नाईन्टीच्या सिनेमांचा विशेष <laughs> लय वेगळा होता मेलोडियस गाणी भरपूर हानामारी हिरो हिरोईनची जबराट जोडी आणि कॉमेडी तेव्हा हिरोईनच्या सोबतीला एक मैत्रीण असायची बा जी भरपूर कॉमेडी करून सिनेमातला कॉमेडी सीन खाऊन टाकायची आणि हिरो हिरोईनचं मार्केट सुद्धा ओढून घ्यायची आजचा किस्सा त्याच कॉमेडी मैत्रिणीचा जी देखण्या हिरोईन सोबत असायची आजचा किस्सा आहे एकेकाळच्या कॉमेडीच्या क्वीनला रिप्लेस करणाऱ्या ताहिरा परबचा ज्यांना आपण प्रेमानं गुड्डी मारुती म्हणून ओळखतो चार एप्रिल एकोणीशे एकोणसाठ साली जन्मलेल्या ताहिरा परब यांचे वडील मारुती परब हे स्वतः एक प्रोड्युसर डायरेक्टर आणि ॲक्टर होते आई कमल परब यासुद्धा अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या गुड्डी मारुती यांना आपण बऱ्याच सिनेमांमधून कॉमेडी करताना पाहिला असेल त्यापैकी शोलावर शबनम बी नंबर वन चमत्कार खिलाडी आणि अशा अनेक सिनेमांमध्ये हे यादी खरं तर लय मोठी गुड्डी मारुती यांचं खरं नाव ताहिरा परब पण त्यांचं गुड्डी मारुती हे नाव पडण्यामागं मजेदार कारण आहे ताहिरा परब यांचे वडील मारुती परब हे इंडस्ट्रीतले एक नामवंत निर्माते ॲक्टर आणि डिरेक्टर होते त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांमध्ये हमसअप चोरे बागी शेजादा कही आर कही पार सब उस्तादी अशा सिनेमांचा समावेश होता त्यावेळी ताहिरा आपल्या वडिलांसोबत सिनेमाची शूटिंग पाहायला जात असे एकदा तिथे एक नवीन सिनेमा बनत होता याचं नाव होतं जान हाजिरे त्यात एका बाल कलाकाराची गरज होती त्यावेळी छोट्या ताहिराला तो रोल मिळाला ताहिरा यांचं घरचं नाव गुड्डी होतं त्यामुळे पिक्चरच्या क्रेडिटमध्ये त्यांचं नाव गुड्डी असंच ठेवण्यात आलं मनमोहन देसाई हे ताहिराचं नाव बदलण्याचा विचार करत होते त्यांना गुड्डी हे नाव आवडलं होतं पण जेव्हा कोणी विचारत का ही गुड्डी कोण आहे मग ते म्हणायचे मारुतीजींची मुलगी यावरून त्यांचं नाव पडलं गुड्डी मारुती वयाच्या चौदाव्या वर्षी सो दिन सासके या सिनेमात त्यांनी काम केलं त्या काळात प्रीती गांगुली या विनोदी रोल तुफान करायचे पण या सिनेमाच्या वेळी त्यांनी नेमकं वजन कमी केलं आणि सिनेमात गाणे होतं मोठी पल्ले पे त्यामुळे डिरेक्टरनं गुड्डी मारुतीला या सिनेमात निवडले त्यांच्या जाड शरीरानं त्यांना अनेक विनोदी रोल मिळवून दिले त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यावर गुड्डी मारुतीनं घरची सगळी जबाबदारी उचलली अनेक लोकांनी गुड्डी मारुतीला सांगितलं तू हिरोईन बन पण गुड्डी मारुतीनं प्रिया गांगुलीला बघूनच निर्णय घेतला की हिरोईन बनायचं कारण प्रिया गांगुलींना का वजन कमी करून हिरोईन बनायचं ठरवलं आणि ती बॉलिवूडमधून बाहेर फेकली गेली मारुती बरब यांचं निधन झालं तरी इंडस्ट्रीत त्यांचे बरेच मित्र होते त्यांनी गुड्डे मारुतीला सिनेमांमधून भरपूर संधी दिल्या जेव्हा गुड्डे मारुती शाळेत जात असे तेव्हा लोक त्यांना जाड शिरवून त्यांची चेष्टा करायची तेव्हा गुड्डे मारुती शाळेतल्या पोरांना बेदा हायच्या पण वडिलांनी बजावलं की गुड्डी तू सिनेमाची हिरोईन नाही तर तू कॉमेडीन आहे यासाठी गरज आहे तू आधी स्वतःवर हस म्हणजे तुला लोकांना हसवते जोर गुड्डी मारुती सिनेमामध्ये काम करत होत्या तर कुठल्याही प्रोड्युसरनं त्यांना वजन कमी कर म्हणून सांगितलं नाही पुढे एका व्यावसायिकाबरोबर गुड्डी मारुतीने लग्न केलं सिनेमानंतर गुड्डी मारुती, सिनेमान मारुती टेलिव्हिजनकडे वळल्या आणि मालिकांमध्ये दिसू लागल्या पहिलाज नेहलानी डेव्हिड धवन अभिनव कुमार यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत त्या दिसू लागल्या मोठ्या हिरोईनची मैत्रीण म्हणून सुद्धा त्या दिसू लागल्या बॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या कॉमेडीची एक जबरदस्त छाप सोडली जे अजून कोणाला मोडता आलेली -मो� नाही टुनटुन प्रिया गांगुली यांनी जो कॉमेडीचा ट्रेंड सुरू केला होता तो गुड्डी मारुतींना उत्तमरित्या पुढे आणला आणि इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला तर ही गुड्डी मारुतीची गोष्ट तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सिनेमाच्या केसांसाठी बोल विडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका